राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार को मिली धमकी पर कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि जनता भाजपा सरकार के विरोध में है, ये सरकार असफल हुई है। महाराष्ट्र में भाजपा सरकार खिलाफ बोलने पर धमकी दी जाती है। केंद्रातला आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारच्या पायाखालचीच वाळू नाही तर जमीन खचकलेली आहे। जनतेचा रोज राग भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय। महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, गरिबांचे प्रश्न असेल, या सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये अयशस्वी झालेलं भाजप या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये सातत्यानं तो प्रयत्न करतात आहेत। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या जातीय आणि धार्मिक दंगली घडवून त्या पद्धतीचं एक वातावरण बिघडवण्याचं काम झालं। भाजपच्या विरोधात, भाजपच्या सत्तेच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला अशा धमक्या येतील हे स्वाभाविकच आहे। म्हणजे आपण पाहिलं असेल की आम्ही मागच्या काळात ज्या लोकांना या लोकांनी मारलं त्यांचं नाव घेऊन सांगतात की आम्ही तुमचं हे करून टाकू। हे सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीच्या गिधड धमक्या महाराष्ट्रामध्ये देऊन आणि देशातलं आणि राज्यातलं सरकार हे दोन्ही BJP चे आहेत, त्यांच्याजवळ सगळ्या यंत्रणा आहेत। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे धमक्या विरोधकांना याव्यात हे खऱ्या अर्थानं लाजिरवाणी बाब आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे यांना सांगतात की हे नपुसक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तर ही गोष्ट आता खरी ठरायला लागलेली आहे। आणि म्हणून या सरकारनी तातडीनं या सगळ्या व्यवस्थेला व्यवस्थित करणं निस्त व्यवस्था, कारण की ह्या व्यवस्था आहेत, या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, हे पिलावळं कोणाची आहे ही तपासली पाहिजे आणि त्यांना मुळासकट निपटवलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।